Hello students, in last part we learn about the respiratory system. Now in this part we will learn about the digestion. चला तर मग बघूया डायजेशन बद्दल. आता डायजेशन मधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय तर एलिमेंटरी कॅनल. आपण जे सगळं खातो ते कुठे जातं? आपण जे सगळं खातो ते एका ट्यूब द्वारे आपल्या पोटात जात असतं. तर बघूया एलिमेंटरी कॅनल बद्दल. आता आपण जे खातो ते कुठून जातं? माउथ मधून. म्हणजे आता स्टार्ट पॉइंट कुठे असेल? माउथ. त्याच्यानंतर आपण जे खातो ते डायरेक्ट आपल्या पोटातून जाते. बट ह्या सगळ्या गोष्टीच्या मधात खूप सगळ्या गोष्टी काम करत असतात. त्याच्याबद्दल आपण याच्यात सविस्तर बघूया. ठीक आहे. म्हणजे एलिमेंटरी कॅनलची स्टार्टिंग कुठून आहे? माउथ मधून. म्हणजेच डायजेशन कुठून स्टार्ट होत असेल? माउथ मधून. डायजेशन स्टार्ट माउथ मध्ये होतं आणि संपतं कुठे? अॅनस मध्ये. ओके, पहिला पॉइंट आपला कवर झालाय. दुसऱ्या पॉइंट मध्ये बघूया आपण डिफरंट पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले मेन पार्ट, मी म्हटलं होतं की आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा ते अन्न सरळ जात नाही. त्या अन्नामध्ये ते अन्न खाताना वेगवेगळ्या गोष्टी ह्यात काम करत असतात. तर ह्याच्यात कोणत्या कोणत्या गोष्टी काम करतात आपण ते बघूया. डिफरंट पार्ट मध्ये कोणत्या येतात? एम, ई, येस. आता याचा अर्थ काय? तर एम म्हणजे माउथ, टी म्हणजे टीथ आणि एस म्हणजे काय? एस म्हणजे सलायवा. सलायवा म्हणजे काय? तर सलायवा म्हणजे लाळ. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा अन्नाला बारीक करण्यासाठी कोण काम करत असतं? टीथ काम करत असतं. त्याच्यानंतर ते अन्न छोट्या छोट्या कणांमध्ये बारीक करण्यामध्ये सलायवाचा खूप मोठा हात असतो. जर सलायवा नसती तर आपलं अन्न चांगल्या प्रकारे छान झालं नसतं किंवा बारीक झालं नसतं. त्याच्यानंतर आपण बघूया डायजेस्टिव्ह ऑर्गन बद्दल. आता डायजेस्टिव्ह ऑर्गन कोणते? तर डायजेस्टिव्ह ऑर्गन मध्ये खूप सगळ्या ऑर्गनचा समावेश होत असतो. जसं डायजेशन आपण आधीच बघितलं की डायजेशन कुठून स्टार्ट होतं? माउथ पासून. म्हणजे डायजेशनचा पहिला भाग काय असेल? माउथ. त्याच्यानंतर दुसरा काय? तर तीथ. तीथ काय काम करतं? चर्निंग. चर्निंग म्हणजे काय? तर बारीक करणे. त्याच्यानंतर सलायवा. सलायवाचं काम काय आहे? सलायवा ही सगळ्या गोष्टी काय करते? मिसळते. म्हणजे सलायवाचं काम काय आहे? मिक्सिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर बोलस. आता बोलस म्हणजे काय? बोलस म्हणजे माउथनी जे अन्न आतमध्ये टाकलं, टीथनी जे अन्न चर्न केलं, सलायवाने जे अन्न मिक्स केलं, त्याचा बनलेला वेट जो बॉल असतो छोटा, त्याला म्हणतात बोलस. ठीक आहे. म्हणजे डायजेस्टिव्ह ऑर्गन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? याच्या पुढे पण आणखी गोष्टीचा समावेश होतो, पण तो आपण नंतर बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर आता डायजेशन, आता तुमचं अन्न हे पोटात गेलं, या इसोफॅगस मधून हे अन्न पोटात गेलं. आता पोटात काय होतं? पोटात ह्या पोट म्हणजे काय? तर एक सॅक असते. सॅक म्हणजे काय? तर अशी पिशवी. आता पोटाचं अशी पिशवी असते. ह्या पिशवीमध्ये जेव्हा अन्न जातं तेव्हा ते अन्न कसं डायजेस्ट होतं ह्या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केलाय का? तर हे अन्न डायजेस्टिव्ह ज्युसेस जे असतात त्याच्याद्वारे त्याचं डायजेशन होत असतं. म्हणजे स्टमक काय करतं? स्टमक काय करतं? डायजेशन करतं. डायजेशन इज कॅरीड फॉरवर्ड टुवर्ड द स्टमक. ओके. म्हणजे डायजेस्टिव्ह ज्युसेसचा या डायजेशन मध्ये खूप मोठा एक भाग आहे. म्हणजे डायजेस्टिव्ह ज्युसेस नसले तर काय झालं असतं? स्टमक अन्न हे आतमध्ये गेलं असतं, अन्न हे छान झालं असतं, अन्न हे मिक्सही झालं असतं, पण अन्नाचं डायजेशन नसतं झालं. त्याच्यानंतर अन्न हे पोटात जाऊन डायजेस्ट झालं. आता काय? तर आता पुढे अन्न कुठे जाणार आहे? आता पुढे अन्न जाणार आहे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. स्मॉल इंटेस्टाईन हा पण एक डायजेशनचा ऑर्गन आहे. हा पण डायजेस्ट झाल्यानंतर फूड कुठे जाते? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. आता स्मॉल इंटेस्टाईनची लेंथ किती असते? तर 7 मीटर लॉंग. म्हणजे 7 मीटर लॉंग एवढी स्मॉल इंटेस्टाईनची लेंथ असते. आता ही लेंथ एवढी मोठी का असते? कारण जेव्हा जेव्हा अन्न डायजेस्ट केलेलं जेव्हा पोटा थ्रू खाली जात असते तेव्हा त्यातून जास्तीत जास्त भाग हा आपल्याला पाहिजे असलेला भाग हा ऍब्झॉर्ब झाला पाहिजे, म्हणून याची साईज खूप मोठी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक भाग की मोठ्या लोकांमध्ये हे स्मॉल इंटेस्टाईन जी असते ती 1.5 मीटर अधिक मोठी असते. म्हणजे काय?
तर आपल्यामध्ये जर 7 असली तर त्यांच्यामध्ये किती असणार 8.5. एवढ्या प्रकारे मोठी असते, कारण अडल्ट लोकांना थोडं जास्त अन्न ऍब्झॉर्ब न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करायला लागत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर हे अन्न स्मॉल इंटेस्टाईन आणखी डायजेस्टिव्ह ज्युसेसच्या मदतीने आणखी ऍब्झॉर्ब करतं. त्याच्यानंतर कुठे जातं अन्न? लार्ज इंटेस्टाईन मध्ये. आता लार्ज इंटेस्टाईन मध्ये सेम प्रोसेस होणार आहे जशी आपण वर बघितली होती. डायजेस्टिव्ह ज्युसेस हे सगळं घाण जे असते किंवा वेस्ट जे असते, ज्याला आपण काय म्हणतो वेस्ट, हे सगळं अॅनसद्वारे बाहेर निघणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण म्हणतो की आपलं पोट साफ असलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? खूप पाणी पिलं पाहिजे. बघा, सफिशियंट वॉटर हे डायजेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आपलं अन्न चांगल्या प्रकारे डायजेस्ट झालं पाहिजे याच्यासाठी आपण खूप पाणी पिलं पाहिजे. म्हणजे खूप म्हणजे ना एका कंट्रोल म्हणजे लिमिटेड याच्यात पाणी, म्हणजे दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी आपण पिलं पाहिजे प्रॉपर डायजेशनसाठी. त्याच्यानंतर काय? तर बघा, आपण जेव्हा जेवण करत असतो तेव्हा आपण जर फास्ट जेवण केलं, बघा इसोफॅगस म्हणजे काय? ज्याच्यातून आपलं अन्न आत जात होतं. आणि काय वाइंड पाईप? इसोफॅगस आणि वाइंड पाईप हे दोन, ही वाइंड पाईप जी असतात ती एअर आतमध्ये घेतं, इसोफॅगस काय घेतं तर फूड आतमध्ये घेतं. तर हे दोन पाईप असतात, ते दोन पाईप हे कुठेतरी एकत्र येतात. तर जेव्हा आपण अन्न आतमध्ये टाकतो तेव्हा विंड पाईप हा बंद होतो, जेव्हा इसोफॅगस आतमध्ये टाकतो तेव्हा जेव्हा फूड आतमध्ये टाकतो तेव्हा विंड पाईप बंद होतो, जेव्हा आतमध्ये एअर येत असते तेव्हा इसोफॅगस बंद होते. तर तुम्ही कधी विचार केलाय की आपल्याला म्हणजे ठसका का लागत असेल? तर आपण जेव्हा फास्ट जेवतो तेव्हा आपलं एका ट्यूब मधलं जेवण दुसऱ्या ट्यूब मध्ये जेव्हा जातं तेव्हा आपल्याला ठसका लागतो. म्हणून आपल्याला मोठे लोक म्हणतात की शांततेने हळू न बोलता जेवण केले पाहिजे. तर त्याचं कारण काय? तर हेच आहे, इसोफॅगस किंवा वाइंड पाईप मध्ये जेव्हा अनवॉन्टेड मटेरियल जाते तेव्हा आपल्याला ठसका लागतो. ठीक आहे, तर हा होता डायजेशनचा भाग. आता डायजेशन मध्ये खूप सगळ्या गोष्टी काम करत असतात. जसं मी सांगितलं तुम्हाला, टूथ, टूथ म्हणजे काय? तर दात किंवा टीथ. टीथ म्हणजे काय? दात. आता टीथ जे असतात त्याच्यावर एक कवरिंग असतं इनॅमल म्हणून. हे इनॅमल जे असतं हे हार्ड असतं. या हार्ड इनॅमलच्या हे काय करत असतं? हे हार्ड इनॅमल आपल्याला बॅक्टेरियापासून प्रोटेक्ट करत असतं. ह्या हार्ड इनॅमलमुळे आपले जे दात असतात ते डिटोरियस किंवा सडण्यामध्ये न सडण्यामध्ये मदत करत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर हे काय झालं? टीथ झालं. त्याच्यानंतर इनॅमलबद्दल आपण बघितलं. आता काय? तर स्मेल अँड टेस्ट. आता आपल्या नाकामध्ये काही अशा सेन्सरी हे असतात ज्याच्यामुळे आपण स्मेल किंवा टेस्ट घेऊ शकतो. आपल्या तोंडामध्ये काही टेस्ट बड असतात ज्याच्यामुळे आपण टेस्ट करू शकतो वेगवेगळ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आता टेस्ट आणि स्मेल. आता व्हाईट टेस्ट आपल्याला का येते? कारण जे स्ट्रॉंग टेस्ट असते किंवा घाण जे आपलं जे फूड असतं ते जेव्हा घाण होतं तेव्हा खराब होतं, त्याच्यामुळं त्याचं घाण स्मेल किंवा त्याची टेस्ट घेतल्यामुळे आपल्याला त्याची टेस्ट कळत असते. ठीक आहे, सो आज आपण काय काय पाहिलं? तर डायजेशनमध्ये ॲलिमेंटरी कॅनलचा काय रोल आहे, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये किती भाग आहे, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह ऑर्गन कोणते आहे, त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे काय, लार्ज इंटेस्टाईन म्हणजे काय, टूथ आणि स्मेलचा या इथे काय भाग येतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या सिस्टीमबद्दल बघूया. थँक्यू.